कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 1983 साली विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कपिल देव पुन्हा भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या 2018 एशिया पॅसिफिक सिनियर्स गोल्फ स्पर्धेसाठी कपिल देव यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. वयाच्या 59व्या वर्षी एखाद्या खेळात भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. क्रिकेटनंतर अनेक क्रिकेटपटू गोल्फ, बॅडमिंटन, लॉन टेनिस खेळाकडे आकर्षित होतात, पण कपिल देव हे गोल्फ खेळाकडे वळले. ते स्पर्धात्मक गोल्फद्वारे दुसऱ्या इनिंगसाठी सुसज्ज झाले आहेत. कपिल देव म्हणतात, 1978 साली माझी पहिल्यांदा भारतीय संघात निवड झाली. त्यावेळी मी जितका आनंदी झालो होतो तितकाच मी आज गोल्फ संघात निवड झाल्यानंतर आनंदी असल्याचं म्हटलं आहे. कपिल देव यांनी क्रिकेट खेळामध्ये जितकी उंच शिखरे यशस्वीरित्या पार पाडली त्यानंतर त्यांनी गोल्फ खेळावर लक्ष केंद्रित केले. कपिल देव यांनी क्रिकेटमधील स्वतःचा मोठा हा रुबाबदारपणा विसरून गोल्फ खेळाची गणेशा गिरवली. गोल्फमधील उत्तरोत्तर प्रगती करत आपला दबदबा उभा केला. यात त्याने आपला आत्मविश्वास, जिद्द, झुंजार खेळीचा मिलाफ दाखविला. कपिल देव यांच्या एकापेक्षा एक चुरस इतिहासाबरोबर भारतीय सेना दलाने त्यांनी देशासाठी दिलेल्या मोठ्या योगदानाबद्दल सेनेत मानत लेफ्टनंट कर्नल ही पदवी त्यांना मोठ्या सन्मानाने देण्यात आली होती. येत्या गोल्फ स्पर्धेला त्यांना भारतीय क्रीडा शौकिकांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नव्या युगाच्या नव्या साड्या नेसा, स्मार्ट शहरात स्मार्ट दिसा. श्रावणोत्सव 2018 11व्या वर्षात पदार्पण. 1 ऑगस्ट 2018 पासून भव्य साडी सेल. जय गणेश क्लॉथ एम्पोरियम, श्रीलक्ष्मी होलसेल साडी डेपो, 1054-55 अनंतशयन गल्ली, नरगुंकर भावे चौक, बेळगाव. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत.